पुण्याचे वसंत मोरे हे गेल्या अनेक दिवसांपासून विविध नेत्यांच्या भेट घेत आहेत. आज ते काँग्रेसचे आपले आमदार रवींद्र धनगेकर यांना भेटायला आलेले होते. काय नेमकी चर्चा झाली? तुम्ही आज रवींद्र धनगेकर यांची भेट घेतलेली आहे, काय एकंदरीत चर्चा झाली दोघांमध्ये? गेल्या 15 वर्षापासून मी पुण्यामध्ये सक्रिय राजकारणामध्ये नगरसेवक म्हणून काम करतो आहे. मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा जेव्हा राजकीय माझ्या चाललेला सुरुवात केली त्यावेळेस माझा पहिल्या पंचवार्षिकमध्ये 2007 ते 2012 या कालावधीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गटनेते म्हणून रवी भाऊ आमचे गटनेते होते. आणि 2007 ते 2012 या 5 वर्षामध्ये भाऊंनी मला अनेकदा सभागृहामध्ये आंदोलनासाठी किंवा कधी भाऊंनी मला विचारलं नाही की हे आंदोलन कशाला करतो आहे, विषय काय आहे. जे आंदोलन मी भाऊच्या समोर मांडलं ते त्यांनी कायम सभागृहामध्ये मला करायला संधी दिली. त्यामुळं मला वाटते की 15 वर्षामध्ये वसंत मोरे जो घडत गेला त्याचा मूळ पाया रचण्याचं काम रवी भाऊंनी केलेलं आहे. जर मला त्याच काळात जसं की आत्ता भाऊचं एक शब्द मी आत्तापर्यंत 2-3 वेळा ऐकला, थप्पीचा, म्हणजे महानगरपालिकेमध्ये अनेक थप्पेर असणारे नगरसेवक येतात, अनेक पक्षामध्ये 100-100ची संख्या असणारे नगरसेवक आहेत, परंतु त्या ठिकाणी फक्त थप्पी लावायचं काम होतं. जर माझीसुद्धा थप्पी त्यावेळेस ठरवायची तर भाऊंनी लावली असती, पण भाऊंनी मला देणार मला पहिल्यांदा पहिल्या बेंचवर बसण्याचा मानसुद्धा अनेकदा दिला, सभागृहामध्ये बोलण्याची संधी दिली. सभागृहामध्ये आंदोलनं जी आम्ही केली ती आंदोलनं त्या टायमाला 2007 ते 2012 प्रचंड गाजली. स्टँडिंग कमिटीमध्ये सुद्धा संधी करण्याचं काम मला रवी भाऊंनी त्या टायमाला 2 वर्ष दिलं. त्यामुळं मला वाटते की हा माझ्या आयुष्यातला अतिशय कठीण प्रसंग चालू आहे. मग अशा कठीण प्रसंगामध्ये कुणाला भेटलं पाहिजे? गुरूंना भेटलं पाहिजे. मी गुरूंना जे भेटायचं ते भेटून आलो, माझ्या राजकीय गुरु रवी भाऊ की ज्यांनी मला संधी दिली, त्यामुळे मी आज भाऊला भेटायला आलो आहे. तुमच्या राजकीय गुरूंबरोबर त्यांच्याच पक्षात काम करायला आवडेल का? मग बघा, संधी मिळाली तर कुणाला कुठं आवडत नसती. आणि मला वाटतं की जे काही विषय आहेत ते विषय रवी भाऊंकडून फक्त मी आता माझं मार्गक्रमण कसं असावं. आयुष्यात मला त्यावेळेसुद्धा अनेक संध्या मिळत होत्या, परंतु मी त्या संध्या 2012 अनेकदा आल्या, 2017 आल्या, पण त्या मी कुठल्याही संधी न सोडता एकाच दिशेने एकाच मार्गावरती राहिलो. आणि मला वाटतं की आता कुठं कोणतरी प्रलोभनं घेऊन येत आहे म्हणून त्या प्रलोभनाला बळी न पडता आपलं मार्गक्रमण कसलं असं पाहिजे. जसं की भाऊने आत्ता मला जे सांगितलं त्या गोष्टी मी आजपर्यंत तंतोतंत पाळलेल्या आहेत. माझ्याकडून कोणत्याही परिस्थितीमध्ये पक्ष मान्य राजसाहेब मान्य अमित साहेब यांच्यावरती आजपर्यंत कुठलीच टीका झालेली नाही आहे. जे भाऊने आत्ता मला सांगितलं त्या गोष्टी मी तंतोतंत पाळल्यात. आणि त्याशिवाय पक्षावरती कुठल्याही परिस्थितीत मी आज बोललेलो नाही. आणि भाऊंनी एक सल्ला मला दिला आहे आत्ता की डोकं थंड द्यावा, शांत द्यावा. ते भाऊंनी सभागृहामध्ये अनेकदा माझे वादविवाद पाहिलेले आहेत, त्यामुळं भाऊंनी मला तो सल्ला दिला आहे. मला वाटतं की भाऊ 10 वर्षामध्ये ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्ही आता बघत असतात की एक चांगल्या प्रकारचं गेले 4 वर्षात गटनेता होतो, विरोधी पक्षनेता होतो, या सगळ्या गोष्टी भाऊंनी जवळ पाहिल्यात. आणि मला वाटतं की त्यांनी दिलेला सल्ला हा माझ्यासाठी मोलाचा आहे आणि तो मी 100% आयुष्यभरात पाळेल. आत्तापर्यंत वसंत मोरेंचं नाव आपण नगरसेवक म्हणून विविध भागांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे, आज ते तुमची भेट घ्यायला आलेले आहेत, तुम्ही त्यांना काँग्रेसमध्ये येण्याचं आमंत्रण दिलेलं आहे का? काय सल्ला दिलात त्यांना? वसंत मोरे माझे सहकारी आहेत. आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये एकत्र काम केलं आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्याच्यापूर्वी आम्ही दोघं शिवसेनेत होतो. म्हणजे आम्ही ठाकरे परिवारात आमचं कामकाज बऱ्याच वर्ष त्यांच्यामध्ये काम करताना गेलं. एक वडीलकीचा सल्ला, मी त्यांच्यापेक्षा वयाने मोठा आहे, वडीलकीचा सल्ला किंवा मोठ्या भावाचा सल्ला म्हणून त्यांना एक सांगितलं की तुम्ही ठाकरे परिवार टीका करू नका. आणि ते करत बी नाही, पण नजरचुकीने किंवा एखाद्या बोलण्याच्या ओघात की ज्या कुटुंबाने आपल्याला म्हणजे त्यांना येईल मला ताटाला ताटाला लावून जेवायला घातलं राज ठाकरेंनी. म्हणजे एवढा सोपा विषय नाही आणि त्याच्यामध्ये मतभेद होतात, सगळ्या गोष्टी होतात, पण आपण मागचे दिवस हे कायम हृदयात ठेवले पाहिजे. शेवटी आपल्याला ज्यांनी चेहरा दिला, म्हणजे वसंत मोरे जर कातळमध्ये काम करत असतील, ते का पाण्याच्या आंदोलनामध्ये असेल, त्या जनतेच्या कार्यक्रमात असेल, तर आम्ही असं चेहरा आम्हाला ठाकरेंनी दिला आहे, त्यांनाही दिला आहे, मलाही दिला आहे, हे विसरता कामा नये म्हणून त्यांना एक वडील की झालं म्हणून टीका करू नका. एक सल्ला दिला, मी नगरसेवक असताना ते मी गटनेता असताना ते नगरसेवक झाले आणि नगरसेवक झाल्यानंतर त्यांना पहिल्यांदा आम्ही सगळ्यांनी विचार केला की उपनगरातला एक कार्यकर्ता चांगला आहे, म्हणजे त्यांनी साई समिती आणि आम्ही त्यावेळेला ठरवलं की स्टँडिंग कमिटीचं पद वसंतरावला द्यायचं. आणि मग त्यांनी त्याचा फायदा घेतला, कातळ तलाव केला, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा केला, म्हणजे त्या विकासामध्ये
त्या स्थायी समितीमध्ये आणि त्यांच्या बऱ्याच उद्घाटनाच्या बोर्डावर माझं आजही नाव दिसतं आहे गटनेता म्हणून. तर एक संधी देताना राजसाहेबांनी मी त्यावेळेला त्यांना संधी दिली आणि ती त्यांनी द्यायला सांगितलं म्हणून मी पुढं त्यांचे फॉर्म भरले. पण मग आता संधी देण्याचा काही विचार आहे का? बघा, आता त्यांना एक सल्ला दिला मी राजकारणात, मी माझ्या सगळ्या मित्रांना सल्ला चुकीचा देत नाही, कुठेही बुद्धी शांत ठेवा, जो निर्णय घ्यायचा तो शांत बुद्धीने घ्या. कालपर्यंत तुम्ही एका पक्षात होता, त्या पक्षाची बांधिलकी होती, तिथं तुम्ही मालकासारखं वागत होता. आज दुसऱ्या पक्षात गेलं तर आपल्याला दारं थांबावं लागतं. त्यांचं पहिलं सगळं त्यांचं स्ट्रक्चर ठरलेलं आहे, काँग्रेस असेल, भारतीय जनता पार्टी असेल, राष्ट्रवादी, त्यांचं स्वतःच्या वलय त्यांचं स्वतःचं. आपण ज्या घरात नंतर जाणार आहे त्या घरात जाताना आपल्याहून पूर्णपणे विचार केला पाहिजे की आपण कसं, आपण एखादी मुलगी नांदायला पाठवतो तर सगळं घर बघतो आणि मग ती आपली मुलगी तिथं नांदण का नाही ह्याची पूर्ण चौकशी करतो आणि मग आपण त्या घरात मुलगी द्यायचा प्रयत्न करतो. तर एक मोठा भाऊ म्हणून मी एक बांधिलकी माझी मैत्रीची, तर एकदम शांत बुद्धीने निर्णय घ्या. आज तुम्हाला सगळे बोलवतील, आज सगळे प्रेसवाले तुमच्या समोर असतील, उद्या तुम्ही एखाद्या पक्षात गेला तर हे सगळं ऐश्वर, हे प्रेस बी सगळे निघून जाणार आहे आणि तुम्हाला जे काय तोंड द्यायचं राजकारणात भविष्यात ते तुम्हाला द्यायचं, कारण त्यांचं अजूनही 22 वर्ष राजकारणातले दिवस आहेत. वसंत मोरे हे महाराष्ट्राला माहिती आहे, पुण्याला माहिती आहे, शहराला माहिती आहे, एक चांगला कार्यकर्ता आहे, लोकांसाठी धडपड करतो, जातो येतो, आपण त्यांची बघतो बरेच मोबाईल ह्याच्या चॅनेलवर, हां सोशल मीडिया, तर सोशल मीडिया आणि वसंत मोरेसाठी जन्म घेतला आहे सोशल मीडिया मी नेहमी. पण आपण जर बघितलं तर आता त्यांचं कामही बरंच आहे पुण्यामध्ये, तुम्हालाही, तुम्ही तर कसब्यातनं आमदार म्हणून निवडून आलेला आहात, आता पुढे खासदारकी लढवण्याची इच्छा तुम्हीही व्यक्त केली आहे, त्यांनीही व्यक्त केलेली आहे. आता जर त्यांनी महाविकास आघाडीतल्या कुठल्याही घटक पक्षात यायचं ठरवलं तर मग तुम्ही एकमेकांसाठी प्रचार करणार का? एकमेकांना जसा तुम्ही आत्तापर्यंत पाठिंबा दिला आहे तसंच काम तुम्ही पुढे करणार का? बघा, मी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आणि गेली मी सात वर्ष झाली मी काँग्रेसमध्ये नगरसेवक झालो, काँग्रेसमध्ये आमदार. जो काय निर्णय घेतात ते माझे वरिष्ठ घेतात, पक्षाचा निर्णय असो, इथं एक व्यक्ती कधी निर्णय घेत नाही. काँग्रेसमध्ये सर्वसमावेशक लोकांच्या बैठक होऊन त्या बैठकीतून जो निर्णय घेतो तो खाली फोडलो होतो. म्हणजे रवी धंगेकर जर उद्या म्हणला की एखाद्याला पद द्यायचं तर मी देऊ शकणार नाही, कारण तेवढी माझी उंची नाही त्या पक्षामध्ये. त्यांनी जो पुढं फॉलो करून त्याला मी सपोर्ट करणार. उद्या काँग्रेस पक्षाने ठरवलं, आम्ही 20 लोकांनी उमेदवारी मागितली आणि त्याच्यामध्ये कोणाला दिली किंवा कुणी मागितली ह्याच्या पुढं, तर त्यांनी दिली तर त्याचं काम करणं माझं करतं, कारण मी काँग्रेस पक्षाचा आता कार्यकर्ता आहे आणि काँग्रेस पक्षाच्या बरोबर मी आता कायम राहणार आहे, कारण काँग्रेस पक्षाने मला महाराष्ट्रात हिरो बनवलं आहे. त्याच्याबरोबर राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, ह्या सगळ्या लोकांनी रक्ताचं पाणी केलं आहे आणि त्याच्यामध्ये माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबाच्या माणसाला विधानसभेत पाठवलं, त्याची जाण त्याचं भान मला आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाचा जो निर्णय असेल तो मला बांधिले, मग त्यांनी उद्या कोणालाही तिकीट उमेदवारी दिली तर त्याचं काम करणं हे माझं कर्तव्य आहे आणि ते करणार आहे, कारण शेवटी एका हुकुमशाहीच्या विरुद्ध लोकशाही टिकवायची आणि लोकशाही फक्त काँग्रेस आणि मित्रपक्षांमध्येच टिकू शकतात ह्याचं भान माझ्यासारख्या कार्यकर्त्याला. आत्ताच्या चालणाऱ्या राजकीय परिस्थितीमध्ये ज्या ज्या परिस्थिती आपण बघतोय त्या परिस्थितीमध्ये सर्वसामान्य लोकांना बोलण्याची सुद्धा वाव राहिला नाही आणि मग मुबाने मग अशा वेळेला काँग्रेस पक्षच ह्या देशाला नेतृत्व देईल. काँग्रेस पक्षाबरोबर इंडिया आघाडी आहे, त्याचे सर्व मित्रपक्ष आहेत आणि ह्या सर्व मित्रपक्षांमुळं काँग्रेस मोठी उभी आहे आणि त्याचे निर्णय काँग्रेस पक्षाचे घेतात आणि जो काय उद्या निर्णय जो घेईन तो मी त्यांचा बांधील. वसंत मोरे जरी माझे आणि ते उद्या लोकसभेला जरी काँग्रेस पक्षाकडून उभे राहिले तरी माझा, मी काँग्रेसचा कार्यकर्ता आणि काँग्रेस म्हणून मी त्यांच्या मागे उभा राहील किंवा काँग्रेसने ज्याला उमेदवार देईल मी त्याच्या मागे उभे राहील. आता शेवटी इच्छा 20 लोकांनी व्यक्त केली, जर पक्षाने त्यांचा विचार केला ते पक्ष मी त्याचं मी त्यांना ते म्हणू शकणार नाही काँग्रेसमध्ये, कारण तो त्यांचा निर्णय त्यांनी घ्यायचा, हा निर्णय माझा नाही आहे. बरोबर, तुम्ही म्हणलात तसं की वरिष्ठ नेते जे असतील त्यांच्या हातामध्ये निर्णय आहे, पण तुम्ही जरी त्यांना उमेदवारी मिळाली तरी काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून तुम्ही त्यांच्या पाठीशी, काँग्रेसचं काम करणार. तुमच्यासाठी मला तोच प्रश्न आहे की उद्याचं रवींद्र धनगेकरजी यांना खासदारकीसाठी उमेदवारी मिळाली आणि तुम्ही जर महाविकास आघाडीतल्या कुठल्याही एका पक्षात घ्यायचा निर्णय घेतला तर तुम्ही त्यांना पाठिंबा देणार? हे सुद्धा मला क्रमप्राप्त आहे. जसे की भाऊने आता सांगितले की ते काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत, काँग्रेसचे आमदार आहेत,
जसं त्यांना त्यांच्या गोष्टी बांधील असतील. मी अजून तसं काही कुठल्या पक्षाचा निर्णय घेतलेला नाही आहे, पण मी जर तसा काही निर्णय घेतला, मी जर आघाडीचा एक घटक पक्षात जे असतील त्या घटक पक्षात मी जर कुठे गेलो, तर मला वाटतं की जसं भाऊ म्हणले त्याप्रमाणे मला पण त्या गोष्टी बांधील असतील. त्यामुळे रवींद्र धनगेकर यांच्याकडनं मार्गदर्शन घेण्यासाठी म्हणून मी आज इथे आलेलो होतो, असं स्पष्टीकरण वसंत मोरे यांच्याकडनं देण्यात आलेलं आहे. कॅमेरामन अमोल गवाळेसह देवयानी अदलाबादकर, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.